इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल थँक यू सो मच, यू सो स्वीट. ए जास्त मस्का लावू नको सा, पण वेळेवर घरी यायचं. आजोबा कारण आमची परीक्षा संपली आणि आम्ही सगळे मित्र बाहेर पिक्चरला होते आणि हो येताना आम्ही बाहेर घेऊनच येणार. हे तुझ्या पप्पाला विचार. काय आजोबा, अहो तुम्ही जर होम आला तर पप्पा नाही म्हणणार आहेत का? तेच ना. काय अगाऊत अगाऊ ते काय मला माहित नाही आजोबा. अरे पण तो उठलाय का काल पासून? त्याचं काय बिनसलंय कोण नडाय? काय माहित, पण आम्ही जातो आता, उशीर होतोय. प्लीज प्लीज आम्ही जातो. ओके जेवणच येणार आम्ही. अच्छा बाय बाय. जा बाबा जा. दादासाहेब आणि कुमारसाहेब दोघेही आहेत. परत खोकला झालाय. औषधं घेतली नसाल ना? देऊ. तुझ्या जाण्यानं ज्या सवयी मोडलेत त्या परत लावण्याचा प्रयत्न करू नकोस. दादा नमस्कार करते. दादा आज माझ्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त झाला म्हणून पेढे आणलेत. घ्या. नको. डॉक्टरांनी गोड खायची मनाई केली. तब्येतीची काळजी घ्या. निघू. आलीच आहेस तर बस. मला तुझ्याशी बोलायचंय. सुन जया. बस. कुमार हे कुमार. काय झालंय तुला? तू क्या आलीस? बराच वेळ झाला. मी
दादांची बोलत होते. पण तुला काय झालंय? काही नाही ग, मला कंटाळा आलाय, मला बोर झालं. चल बाहेर फिरून येऊया. नाही नको प्लीज. चल ना. हे बघ, मोकळ्या हवेत फिरायला गेलास ना की मनही मोकळं होईल तुझं. खरंच जय आता ना प्लीज. चल ना, तू पटकन फ्रेश हो, आपण निघूया. चल. तू आणि जय नेहमी नेहमीच तुझ्या मनासारखं करून घे. चल आता. अरे पण कोणी येणार का? ओके ओके, मी पोहोचते. ओके द्या. बरं झालं घरी आली असं मला बाहेर काढलं, आता मला बरं वाटतंय. म्हणूनच ऐकावं कधीतरी दुसऱ्याचं. बघ जया, तू आलीस म्हणूनच मी. हॅलो. हा माखीजाजी बोलिये. हा नेक्स्ट मंथ की डेट्स कन्फर्म आहे ना? ओके, अभी प्लीज चेंज मत कीजिए प्लीज. ओके ओके ओके, बाय. हा तर तू काय म्हणत होतास? मी आले म्हणून. हा तू आलीस आणि तुला जे ह्या फोनचं न्यूसन्स होत, मला बरं वाटावं म्हणून आपण इथं आलो. कशाला चिडतो? दिस इज पार्ट ऑफ माय प्रोफेशन. तुला प्रोफेशन आहे म्हणजे काय 24 तास फोनच घ्यायचं? हो पण नाही, आता तू ऑफ केलायस ना तू. मी जय, हा तुझा फोन ऑन केलाय, आता तुझा कुठलाही कॉल मिस होणार नाही आणि आता आय एम फाईन. तू मला खूप बरं वाटतंय. येस ऑफ कोर्स, येस ऑफ कोर्स. मॅडम फोन. कुमार, कुमार कोणा रागोस प्लीज. कुमार, आज दादांनी परत मला सांगितलंय आपल्याला डिवोर्स घ्यावा लागेल.
कुमार ऐकून घे माझं. तू तू चिडू नकोस कुमार. प्लीज आता मला तुम्हाला दोघांचेही सल्ले ना. तुला हवाय डिवोर्स? सांग तुला हवाय का डिवोर्स? कुमार मी तू घर सोडून जाताना सुद्धा मला सांगत होतेस की तू घर सोडल्यानं मी सुखी होणार आहे. आज दादा तुला येऊन असं सांगतात की तू त्याला डिवोर्स दे म्हणजे तो सुखी होईल. हे सगळं माझ्या सुखाचं चाललंय का? मी कशाना सुखी होणार आहे हे मला का नाही विचारते कोणी? हे बघ जया, तुम्ही दोघेही हा गुंता वाढवताय. मी त्यात अडकत चाललोय. मी यू आर अ फ्री बर्ड. ज्या परिस्थितीत ना पुढे रस्तेच बंद होत आहेत तिथं आणखीन वेडी वाकडी वळणं का घ्यायला लावताय तुम्ही? हे बघ जया, मी तुला पूर्णपणे समजून घेतलंय आणि म्हणूनच हे दुहेरी आयुष्य मी स्वतः स्वीकारलंय. त्यातून जर तुला डिवोर्स हवा असेल आणि तुला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर मी तयार आहे. ओके बाय. कुमार दादा प्लीज, तुम्ही परस्पर माझे निर्णय घेऊन मोकळे का होता है? कारण तुझे निर्णय तू घेत नाहीस म्हणून. हे बघा दादा, जर तुम्हाला वाटत असेल की जया मला डिवोर्स देईल आणि मग मी सुखी होईन तर मी आत्ताच तुम्हाला सांगतो मी सुखी होणार नाहीये. मग तुझं हे प्रेम प्रकरण असंच चालू राहणार आहे का? दादा तुम्ही प्रकरण काय म्हणताय याला? लोक म्हणतात. मी लोकांची पर्वा नाही करत. अरे लोकांना उत्तर आम्हाला द्यायला लागतात. ती छोटी पोरं केतकी केदार यांनी लोकांना काय उत्तर द्यायची? सांग ना, लोकांच्या प्रश्नांना आम्ही काय उत्तर द्यायची? कुमार आमच्या ही सहनशक्तीला काहीतरी मर्यादा आहेत. आणि हे बघ, मी तुला अखेरच आणि एकदाच सांगतो, तुला दुसरं लग्न करावंच लागेल. जया कुमार बोलतोय. तुला उद्या केतकीच्या शाळेत जाता येईल का? का रे? अगं पेरेंट्स मीटिंग आहे शाळेत आणि मला सकाळी इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत. ठीक आहे, जाते मी. आज काय करतोयस कुमार? काय नाही, नथिंग स्पेशल. ए आज आपण म्युझिकल कॉन्सर्टला जाऊया. माझ्याकडे दोन पासेस आहेत. खरं तर मीच तुला फोन करून विचारणार होते. हो आवडेल मला. ठीक आहे, तू सॅम्स गार्डनला येशील? माझं शूटिंग तिकडेच आहे, मग तिकडनंच जाऊ आपण. ओके बाय. हा कुमार, निघतोयस ना? हो अरे, माझा अर्ध्या पाऊण तासात होईल पॅकअप. ओके लवकर ये. बाय. ए उमेश, बरं झालं आलास. किती शॉर्ट्स आहेत रे? एक दोन तीन आहेत जास्त. पटकन आठव. अर्ध्या पाऊण तासाच्या वर थांबणार नाही मी. बरं, तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. मला? हो. कोण आहे? माहिती नाही, पण तुम्हाला भेटायचं म्हणतात. दे पाठवून दे. ओके. तुम्ही बसा ना दादा. तू पण बस ना. तुझ्या कामात व्यत्यय तर नाही आणला मी? नाही नाही दादा. फार वेळ नाही घेत तुझा मी. काय
प्रत्येक जण आपापल्या सुखाचे रस्ते स्वतः शोधतो. माझ्या मुलानेही त्याचा मार्ग निवडलाय. मलाच ते कळायला उशीर झाला, पण मला त्याचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की स्वतःच्या मतांशी तो ठाम राहिला. तूही त्याला साथ दिलीस. सुनबाई, आपल्या घरी परत ये. मोठ्या मनानं मागचं सगळं विसरून आपल्या घरी परत ये. मी वाट पाहतो तुझी. डोम कुमार, काय म्हणाल दादा? हे बघ जया, आता आपण जे ठरवले तेच करायचंय आणि त्यावरच ठाम राहायचंय. मग म्हणू दे लोकांना जगावेगळं प्रेम प्रकरण. कुमार, हवं तर मी पुन्हा दादांशी बोलतो. नाही कुमार, दादा त्यासाठी नव्हते आले. मग ते मला घरी परत चल म्हणून सांगायला आले होते कायमच. उशिरा का होईना जया, पण त्याने मला समजून घेत. मग कधी येतेस? आता उद्या? कुमार, मी विचार करते.